हो बंद है ना। हम्म, वीडियो में नहीं दिसे। हाँ नहीं मधुजा, नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या ॲग्रोस्टार कृषी चर्चासत्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या कृषी चर्चासत्रामध्ये आज आपण पाहणार आहोत कपाशीवरील सेंद्रिय बोंडअळी, त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन। याकरता आम्ही KVK खरपुडीचे जे कीटकशास्त्र तज्ज्ञ आहेत डॉक्टर अजय मिटकरी यांना आम्ही बोलवण्यात आलं आहे इथे। तर चला आपण त्यांच्या थ्रू जाणून घेऊया की सेंद्रिय बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करायचे। नमस्कार सर। नमस्कार। तर तुम्ही आता कपाशीवरील जे सेंद्रिय बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन असतं, तर शेतकऱ्यांना आपल्या चर्चासत्राद्वारे त्यामध्ये कसं व्यवस्थापन करायचं त्या संदर्भात माहिती द्यावी। धन्यवाद मॅडम। आपण या ठिकाणी कापूस पिकावरील जी महत्वाची सेंद्रिय बोंड अळी आहे त्या संदर्भात आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत। आणि कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव होऊन गेल्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला या पिकाचं नुकसान झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे ही कीड या वर्षी परत या खरीप हंगामामध्ये कापसाच्या उत्पादनामध्ये एक प्रमुख अडथळा होऊ शकते। म्हणून आपल्याला त्या संदर्भात आपण ती माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। तत्पूर्वी मी स्लाइड्स चालू करतो। आवाज येतो का? हा सर, तुमचा आवाज येतोय। हा, हा स्लाइड दिसतात का? हा सर दिसतात। सेंद्रिय बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर आपण चर्चा ठिकाणी करणार आहोत। कापसामध्ये आपण चौथ्या टप्प्यातलं तंत्रज्ञान आपण स्वीकारलेलं आहे, म्हणजे कापूस पिकामध्ये 4 टप्पे तंत्रज्ञानाची पूर्ण झालेले आहेत। त्याच्यामध्ये देशी वाण, अमेरिकन सरळ वाण, संकरित वाण आणि त्याच्यानंतर आता आपण BT कापूस किंवा जैव तंत्रज्ञानाचा कापूस, अशा प्रकारे आपण कापूस पिकामध्ये 4 तंत्रज्ञानाचे टप्पे आपण पूर्ण केलेले आहेत। आणि त्याच्या उत्पादनामध्ये आपण भरीव वाढ त्या ठिकाणी केलेली आहे। देशी वाहनाकडून आपण 6.80 दशलक्ष गाठी आपलं उत्पादन जे होतं भारताचं, तिथून आपण 31.50 दशलक्ष गाठी कापसाचं उत्पादन आज आपण पोहोचलेलं आहे। नक्कीच आपला जो काही जनुकीय कापूस आहे, BT कापूस आहे, या तंत्रज्ञानामुळं कापसाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आणि म्हणून त्या पद्धतीनं BT कापूस आज तरी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देत आहे। परंतु या BT कापसामध्ये सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत, त्या संदर्भात सुद्धा आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। आणि म्हणून कापसावरती येणाऱ्या प्रमुख किडीपैकी एक सेंद्रिय बोंडअळी एक मुख्य कीड आहे, आणि म्हणून या किडीचं व्यवस्थापन, या किडी ह्या फार काही स्ट्रॉंग नाहीत किंवा मजबूत नाहीत, फार काही हुशार नाहीत, परंतु त्याच्यामध्ये एक रिस्पॉन्स टू चेंज म्हणजे बदल घडवून आणण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे। आणि म्हणून त्याचं व्यवस्थापन आपल्याला नियंत्रण न करता एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन आपल्याला करण्याची गरज आहे। आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण कीटकांचा आपण पृथ्वीतलावरती वास्तव जर पाहिला आपण, तर सुरुवातीला कीटक आले, त्याच्यानंतर डायनोसॉर आणि त्याच्यानंतर मानव। आणि म्हणून कीटक ही पृथ्वीतलावरती आहेत आणि मानवी आहे, डायनोसॉर आले आणि निघून गेलेले आहेत, परंतु कीटक आणि मानव दोघेही त्या ठिकाणी आहेत। आणि म्हणून आपल्याला व्यवस्थापन जगा आणि जगू द्या या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। भारतातील कापाशीचं उत्पादन आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी बोरगाड जो कापूस आहे किंवा BT कापूस, आपण BG1 आणि BG2 म्हणूया, अशा प्रकारचा कापूस येण्या अगोदर आपलं 100 लक्ष गाठी हे या ठिकाणी कापसाचं उत्पादन होतं। आज आपण 350 लक्ष गाठीचं उत्पादन त्या ठिकाणी नेलेलं आहे, आणि नक्कीच आपल्याला उत्पादनामध्ये भरीव वाढ आपण त्या ठिकाणी केलेली आहे। आणि BT कपाशी नंतर
जे बीटी कापूस आल्यानंतर भारतातली परिस्थिती जर पाहिली आपण, तर त्या ठिकाणी आज आपण 46% क्षेत्र आज जनुकीय कापसाचं या आपल्या भारतामध्ये आहे. म्हणजे जागतिक जे काही क्षेत्र आहे त्याच्या 50% जवळपास, 46-50% क्षेत्र भारतामध्ये आहे. आणि भारतामध्ये जवळपास 116 लाख हेक्टर क्षेत्रावरती दरवर्षी हे कापूस त्या ठिकाणी घेतला जातो. आणि आपल्याकडे जो काही 116 लाख कापूस आहे त्यापैकी 95% क्षेत्र हे जनुकीय कापूस आहे किंवा बीटी कापूस आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव त्या ठिकाणी बीटी कापसाची लागवड त्या ठिकाणी केली जाते. आणि खऱ्या अर्थानं बीटी कापूस 2002 मध्ये आपल्याकडे परवानगी मिळाली आणि 2002 च्या नंतर भारतामध्ये शेतकऱ्यांनी बीटी कापसाची लागवडीला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिलं आपण 2002 मध्ये 50,000 हेक्टर क्षेत्र होतं, ते आज आपण 116 लाख हेक्टर क्षेत्रावरती आपल्याला बीटीचा कापूस पाहायला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन आलं आणि म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी केलेला आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये बीटी कापूस येण्या अगोदर आपला भारत जागतिक स्तरावरती उत्पादनाचा वाटा जर पाहिला तर त्या ठिकाणी फक्त 12% होता. आज आपण 25% उत्पादकता त्या ठिकाणी उत्पादन आपलं गेलेलं आहे आणि म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे बीटी कापसापासून उत्पादन होतंय. आणि आपण किती आपला निर्यात होता कापूस आपला 2002 च्या वेळेस आपण ते जर पाहिलं तर 0.05 दशलक्ष गाठी ह्या त्या ठिकाणी निर्यात आवाज येतो का? हा सर, येतोय आवाज. आय थिंक नेटवर्क मुळे तुम्ही डिस्कंटिन्यू झाला होता. हा हा, स्क्रीन दिसती का? कट झाली परत? स्क्रीन शेअर करा ना सर. हा एक दिसती का स्क्रीन? दिसती का? नाही नाही सर, सध्या तरी दिसत नाही. हा आता दिसती. हा तर आपण 2002 मध्ये 0.05 दशलक्ष गाठी आपल्याला निर्यात होत्या. आज आपण जवळपास 11.5 दशलक्ष गाठी आपण त्या ठिकाणी कापसाची निर्यात होत आहे. नक्कीच बीटीचा कापूस आल्यानंतर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्या ठिकाणी आणि निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात कापूस होऊ लागला. नक्की आपल्या शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी उत्पादनामध्ये सुद्धा भरीव त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. परंतु उत्पादन त्या ठिकाणी आवाज येतो ना? हा सर, येतोय आवाज. पुढे जात नाही. ओके, ठीक आहे सर. बीटी कापसाचे फायदे जर आपण पाहिले तर आपण 2002 मध्ये 140 लाख गाठीचं उत्पादन आपलं होतं भारताचं. 2013 च्या नंतर जवळपास आपण 745 लाख गाठी कापसाचं उत्पादन आपण घेत आहोत. आणि उत्पादकता जर पाहिली आपण तर 2002 मध्ये 322 किलो रुई प्रति हेक्टर आपली उत्पादकता होती. आणि बीटीचा कापूस आल्यानंतर 2013 च्या नंतर आज आपण जवळपास 550 किलो रुई प्रति हेक्टर उत्पादकता त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. म्हणजे 325 हून आपण जवळपास 550 किलो रुई प्रति हेक्टर उत्पादन गेलेलं आहे. म्हणजे क्षेत्र आपलं वाढलं आणि उत्पादन सुद्धा कापसाचं मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आणि फवारणीच्या संख्येमध्ये सुद्धा जो काही बीटी कापूस आपल्याकडे आला, सेंद्रिय बोंडअळी असेल, हिरवी बोंडअळी असेल, ठिपक्याची बोंडअळी असेल, या किडीसाठी हे बीटी कापूस आपल्याकडे आला, त्याच्यामुळे फवारणीच्या संख्येमध्ये सुद्धा घट त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला जी काही फवारणी आपल्याकडे होत होते, 51% कीटकनाशकाचा वापर होता, त्या ठिकाणी 3-4% घट सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि हा फक्त आयात न करता आपण आज आपण निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात कापूस त्या ठिकाणी करत आहोत. हे उत्पादनामध्ये वाढ होत असताना काही धोके सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. ज्या काही नवीन किडी आहेत, दुय्यम किडी आहेत, त्या किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढत आहे. आणि या किडीमध्ये सुद्धा बीटी
कापसाला एक प्रकारची प्रतिकार शक्ती निर्माण झाल्यामुळं शेंद्री बोंडाळीचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे, म्हणून त्या किडीवरती आपण व्यवस्थापन कसं करायचं त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि बोंडाळ्याशिवाय इतर किडी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्याचं नियंत्रणावरती कीटकनाशकाचा सुद्धा वापर त्या ठिकाणी वाढत आहे. म्हणजे बीटीचा कापूस येत असताना, उत्पादन वाढत असताना दुसरे प्रश्न जे आहेत, नव्याने किडी काही येत आहेत, जे काही रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढत आहे आणि पर्यायाने कीटकनाशकाचा वापर सुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे. आणि म्हणून त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं जी काही प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे त्यामधून आपल्याला शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव, त्याचा उद्रेक आपल्याकडे होत आहे. आणि हे जर आपण किडीचा प्रादुर्भाव जर पाहिला, उद्रेक जर पाहिला आपण, त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक 2 वर्षाला 5 वर्षाला आपल्याला नव्याने किडीचा त्या ठिकाणी जन्म होतो, उद्रेक त्या ठिकाणी होतो, आउटब्रेक होतो आणि नवीन समस्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपण ठिपक्याची बोंडाळी सारखा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. 2002 मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो हिरवी बोंडाळी मोठ्या प्रमाणात कापसावरती आली. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये 84-85 कालावधीमध्ये पांढरी माशी आपल्याकडे आली आणि त्याच्यानंतर आपल्याला स्पोडोप्टरा किंवा लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्याच्यानंतर तुडतुडे आले, त्याच्यानंतर फुलकिडे आणि आज आपण पाहतोय 2017-18 पासून शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव कापसामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की नव्याने किडी त्या ठिकाणी येत असतात आणि नव्याने संशोधन आपल्याकडे होतं आणि नव्याने तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. आणि म्हणून 2017-18 पासून अशा प्रकारे शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढलेला आहे आणि त्याचं व्यवस्थापन, जी काही नवीन व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे कापसावरती वेगवेगळ्या किडी आहेत आणि त्याच्यामध्ये जी शेंद्री बोंडाळी आहे ती जुलै महिन्यापासून ते मार्च एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याला कापसाचं नुकसान त्या ठिकाणी करत असते आणि कापसाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होती आणि म्हणून त्या किडीचं व्यवस्थापन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे शेंद्री बोंडाळीची ओळख, आपण शेंद्री बोंडाळीला इंग्लिशमध्ये आपण पिंक बोलवा म्हणतो, त्याला शास्त्रीय नाव पेक्टिनोफोरा गॉसिपियाला अशा प्रकारचं त्याचं शास्त्रीय नाव आहे. आणि या किडीचा उगम भारत आणि पाकिस्तानमधून आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळापासून 40-50 वर्षापासून आपण पाहतो या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कापसामध्ये होता. परंतु बीटीचा कापूस आल्यानंतर आपल्याला 15 वर्षापर्यंत आपण त्या कापसाचं आपण संरक्षण करू शकलेलो आहोत आणि परत आपल्याला त्या किडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण झाल्यामुळे 17-18 पासून त्याचा उद्रेक आपल्याकडे येत आहे, प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढत आहे आणि उगमस्थान आपल्याला भारत पाकिस्तान आहे आणि जगातील जवळपास सर्व देशामध्ये कापसाच्या पिकामध्ये या किडीचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. या किडीपासून नुकसान होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि ही कीड फुलामध्ये आणि बोंडामध्ये राहून पिकाचं त्या ठिकाणी फुलाचं आणि बोंडाचं नुकसान त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून फुलामध्ये आणि बोंडामध्ये हा प्रादुर्भाव आपल्याला लक्षात येत नाही, परंतु नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कापसाचं होत असतं. आणि म्हणून अशा प्रकारे बीटीचा कापूस या शेंद्री बोंडाळीला सुद्धा एक प्रकारचा प्रतिकारक होता आणि परंतु या प्रतिकार शक्ती त्याची त्या ठिकाणी कापसाची कमी झालेली आहे आणि त्या किडीमध्ये प्रतिकार शक्ती वाढलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचं नुकसान 4-5 वर्षामध्ये कापूस पिकाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून शेंद्री बोंडाळी हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधले जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा वापर एकात्मिक पद्धतीनं आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आपण शेंद्री बोंडाळीमुळे होणारं नुकसान जर पाहायला आपण जवळपास 30-70% या किडीमुळं आपल्याला कापसाचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. आणि सुरुवातीच्या काळापासून म्हणजे कापसाचं पीक 45-60 दिवसाचं झाल्यापासून या किडीच्या प्रादुर्भावाला सुरुवात होती आणि मोठ्या प्रमाणात फुलाचं असेल, पात्याचं असेल, बोंडाचं नुकसान होतं आणि प्रादुर्भावाचं जे काही फुलं आहेत त्या फुलामध्ये त्या बोंडामध्ये त्या ठिकाणी फुलाचं बोंडामध्ये रूपांतर होत नाही आणि जी काही बोंड आहेत त्या बोंडामधले बिया त्या ठिकाणी ती आळी खात असती आणि पर्यायानं जी काही प्रादुर्भावग्रस्त फुलं आहेत, बोंड आहेत, त्या ठिकाणी फुल उमलत नाही आणि जी काही बोंड आहेत ते बोंड फुटत नाहीत. अशा प्रकारे कमी अधिक प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव झाला तर त्या ठिकाणी 30-70% या आळीपासून आपल्या पिकाचं नुकसान होत असतं आणि म्हणून त्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या प्रादुर्भावाची लक्षणं जर पाहिलं आपण शेंद्रीय बोंडाळीमुळं, आपण नुकसान पाहिलं की फुलाचं नुकसान होतं, बोंडाचं नुकसान होतं, त्या ठिकाणी बोंडामधले बिया कमी होतात आणि उत्पादनामध्ये घट येते आणि पर्यायाने कापूस आपल्याला लवकर फुटत नाही किंवा वेचणी आपल्याला करता येत नाही. प्रादुर्भावाची लक्षणं आपण जर पाहिली त्या ठिकाणी तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला प्रादुर्भावाची लक्षणे हे फुल सुरू झाल्यानंतर म्हणजे कापसाला पुनरावस्थेमध्ये असताना अशा प्रकारे त्याचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि सुरुवातीला डोमकळी जे काही फुल उमलणं
उमलत आहेत ते उमलणं बंद होतं, अशा प्रकारची लक्षणं जर दिसत असतील, फुलं बंद असेल त्या ठिकाणी, त्या ठिकाणी शेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, म्हणजे अशा प्रकारे प्रादुर्भावग्रस्त फुले उमलत नाही, अशा प्रकारची लक्षणं असतील तर नक्कीच त्या ठिकाणी शेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे. आणि फुलाच्या आत त्या अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो आणि फुलाचं बोंडामध्ये रूपांतर होत नाही, अशा प्रकारे नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं. आणि दुसरं लक्षण आहे त्या ठिकाणी हिरव्या बोंडावरती एक प्रकारचे छिद्र आणि काळे डाग पडलेले असतात, अशा प्रकारे जर लक्षणं असतील तर नक्कीच त्या ठिकाणी शेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणजे बोंड फोडल्यास आत अळ्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात किंवा बोंडातून पूर्ण वाढ झालेली अळी किंवा पतंग बाहेर पडत असतात, अशा प्रकारची छिद्र त्या ठिकाणी झालेले असतील समजायचं त्या ठिकाणी बोंडाच्या आतमध्ये आपल्याला शेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे. आणि तिसरं लक्षण आहे जी काही प्रादुर्भावग्रस्त बोंड आहेत ते डागाळलेली बोंड आपल्याला पाहायला मिळतात, कापूर डागाळायला पाहायला मिळतो आणि कुठंतर अर्धवट कुरतुडलेल्या बिया त्या ठिकाणी पाहायला मिळतात. असे जर सिमटम असतील लक्षणं असतील तर त्या ठिकाणी शेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे. अशा प्रकारची तीन लक्षणं म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये कापसाचं पीक 85 दिवसाचं आहे, 60 दिवसाचं त्या ठिकाणी पीक आहे, अशा अवस्थेमध्ये फुलं आहेत त्या कालावधीमध्ये जर फुल बंद असेल, डोंकळी असेल त्या ठिकाणी, गुलाबाच्या फुलासारखं बंद त्या ठिकाणी फुल असेल, अशा प्रकारचा जर लक्षणं दिसत असतील तर त्या ठिकाणी शेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या फुलामध्ये झालेला आहे, फुलामध्ये अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि फुल खराब होत आहे, फुलाचं बोंडामध्ये रूपांतर होत नाहीये, तर हे लक्षण आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतात. असे जर लक्षणं असतील तर त्यावेळेस आपल्याला व्यवस्थापनाच्या पद्धती आपल्याला अवलंब करणं गरजेचं आहे. आणि दुसरा प्रकार हिरव्या बोंडावरती लहान सुईच्या आकाराची छिद्र असतील किंवा डाग असतील अशा प्रकारे तर बोंडाच्या आतमध्ये अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यावेळेस आपल्याला फवारणीची गरज आहे. हे लक्षणं आपल्याला पाहणं, निरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि तिसरा भाग हा कापूस फुटल्यानंतर, हे जो काही फुटलेला कापूस आहे तो डागाळलेला कापूस किंवा खराब कापूस दिसतो आणि आतमधल्या बिया अर्धवट खाल्लेल्या आपल्याला पाहायला मिळतात, असे लक्षणं असतील त्या ठिकाणी व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. शेंद्रीय बोंडाळीमुळे कशा प्रकारे नुकसान होतं हे आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहूयात. अशा प्रकारची फुलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, बंदही फुल दाखवलेलं आहे त्या ठिकाणी आणि ओपन झालेलं फुल आपण दाखवलेलं आहे. अशा प्रकारची जर बंद फुलं असतील तर नक्कीच त्या ठिकाणी शेंद्रीय बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे. आणि अशा प्रकारची फुलं जर उघडलेली असतील तर त्या ठिकाणी आपलं फुल चांगलं आहे आणि त्या फुलाचं बोंडामध्ये रूपांतर होणार आहे आणि नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे कापूस त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून असे बंद फुलं असतील तर त्या ठिकाणी शेंद्रीय बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे. आणि ते फुलं आपण जर उकळून पाहिलं त्या ठिकाणी तर त्या फुलाच्या आतमध्ये हा अळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळेल आणि फुल खराब होत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि पर्यायानं या फुलाचं बोंडामध्ये रूपांतर थांबतं त्या ठिकाणी आणि पर्यायानं बोंडा आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून आपल्याला अशा प्रकारे बंद फुलं असतील तर त्या ठिकाणी निरीक्षण करा, फुलं त्या ठिकाणी उकळून पहा. अशा प्रकारची गुलाबी रंगाची शेंदरी रंगाची अळी असेल तर अशा प्रकारच्या डोंकळ्या किंवा जे बंद फुलं आहेत त्याची बेचणी करून आपल्याला ते फुलं नष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे, तरच पुढचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येईल. त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. पुढच्या भागामध्ये फुलाचं रूपांतर ज्यावेळेस बोंडामध्ये होतं त्यावेळेस आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये यायला सुरुवात होतो आणि अशा प्रकारच्या बोंडाच्या आतमध्ये छिद्र करून ती अळी आतमध्ये जाते आणि त्या कापसाला छिद्र करून त्या ठिकाणी बियावरती आपली उपजीविका त्या ठिकाणी करत असते. अशा प्रकारचा कापूस आपल्याला तो फुटत नाही आणि पर्यायानं आपल्याला बोंडाचं वजन आपल्याला मिळत नाही आणि पर्यायानं आतमधल्या बिया खाल्ल्यामुळं तेलाचं त्या ठिकाणी प्रमाण कमी होतं आणि त्या ठिकाणी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे घट येते. अशा प्रकारची चित्र आपल्याकडं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे पाहायला मिळतं, म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये फुलं आपल्याकडे आहेत, फुलावरती प्रादुर्भाव होतो आणि नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बोंडा सुरुवात झाल्यानंतर ती अळी त्या ठिकाणी बोंडामध्ये प्रवेश करते आणि आतमधल्या बिया त्या ठिकाणी खायला लागते आणि तिच्यामुळे बोंडाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. अशा प्रकारची सिमटम किंवा लक्षणं आपल्याला बोंडावरती, फुलावरती, बोंडावरती अशा प्रकारे काळे डाग आपल्याला दिसतात. आणि जे काही कापूस फुटलेला आहे किंवा आपण ज्यावेळेस कापूस वेचणीला आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वेचणी करायला लागतो त्या कालावधीमध्ये अशा प्रकारे आपल्याला बोंडाला आतमध्ये ह्या अळ्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या बोंडामध्ये किंवा फुटलेल्या कापसामध्ये अशा प्रकारचे कोश आपल्याला पाहायला मिळतात आणि कापूस पूर्ण खराब झालेला पाहायला मिळतो. त्याची प्रत खराब होती, त्या ठिकाणी धागा तुटतो आणि पर्यायाने त्याची क्वालिटी खराब होती आणि पर्यायाने मार्केट आपल्याला पाहिजे तेवढं त्याला भाव मिळत नाही. अशा प्रकारे कापसाला
छिद्र पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पर्यायानं प्रत्येक पाकळी त्या ठिकाणी खराब झालेली असती. अशा प्रकारे आतमध्ये ज्यावेळेस आपण वेचणीला सुरुवात करतो त्यावेळेस पूर्ण कापूस खराब झालेला असतो, किडका असतो त्यावेळेस, आणि त्यावेळेस कुठलेही उपाययोजना करून आपला उपयोग होत नाही. कारण शेवटच्या स्टेजमध्ये आपण त्या नोव्हेंबरमध्ये शेवटच्या स्टेजमध्ये असतो आणि त्यावेळेस कापसावरती असा जर प्रभाव पाहायला मिळाला तर त्यावेळेस आपल्याला परत बोंड लागणार नाही, परत कापूस आपल्याला येणार नाही. म्हणून करणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे नुकसान आपण आपल्या भागामधलं पाहतोय की कापस आपल्याला बोंड खराब झालेले आहेत, फुटलेले नाहीत त्या ठिकाणी, कापूस आपल्याला फ्रेश दिसत नाही, वेचणी करता येत नाही आणि त्याच ठिकाणी ती अली कोशावस्थेमध्ये गेलेले, अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतात. बोंडावरती अशा प्रकारे सुईच्या आकाराचे छिद्र पाहायला मिळतात त्या ठिकाणी. असे जर लक्षणं असतील कापसावरती अशा प्रकारे कोशावस्था सुद्धा जे काही फुटलेला कापूस आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे तपकिरी रंगाचे कोश सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या किडीच्या सर्व अवस्था म्हणजे अळीपासून अळी कोश असेल आणि त्याच्यानंतर त्याच्यातून पतंग बाहेर पडतात आणि पतंग वातावरणामध्ये परत अंडी त्या ठिकाणी घेत असतात. मग अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या किडीपासून कापसाचं नुकसान होत असतं. म्हणून त्याचा जीवनक्रम सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण याचा जीवनक्रम जर पाहिला आपल्याला तर 25 दिवसापासून ते 1 महिना कालावधीचा हा जीवनक्रम आहे. म्हणजे कमी कालावधीचा जीवनक्रम आणि दीर्घ कालावधीचा जीवनक्रम अशा दोन प्रकारचा जीवनक्रम हा या किडीमध्ये पाहायला मिळतो. कमी कालावधीचा आपल्याला 1 महिना कालावधीचा आपल्याला त्या ठिकाणी जीवनक्रम आहे आणि दीर्घ कालावधीचा जीवनक्रम हे 5 ते 6 महिने कालावधीचा हा जीवनक्रम आहे. अशा प्रकारे जर पीक नसेल त्या ठिकाणी, खाद्य नसेल या किडीसाठी, तर आपल्याला दीर्घ कालावधीचा जीवनक्रम त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि जर आपल्या भागामध्ये कापूस असेल, त्या गावामध्ये कापूस असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला कमी कालावधीचा म्हणजे 25 दिवस ते 1 महिना कालावधीचा जीवनक्रम पाहायला मिळतो. आणि त्याच्या अवस्था जर पाहिल्या आपण, त्याच्या अवस्था अंडी आहे, अळी आहे, कोश आहे आणि पतंग आहे, 4 अवस्थेमधून ही कीड त्या ठिकाणी जात असते. आणि आपण 4 अवस्थेचा जर अभ्यास आपण केला, अंडी अवस्था ही 3 ते 6 दिवसाची त्या ठिकाणी आहे, अळी अवस्था 9 ते 14 दिवस त्या ठिकाणी त्या पिकाचं नुकसान त्या ठिकाणी करत असते आणि कोशावस्था 8 ते 13 दिवस आहे, पतंग परत 4 ते 7 दिवस. अशा प्रकारे त्याची सायकल त्या ठिकाणी सुरू होते आणि प्रत्येक 1 महिना झाल्यानंतर परत तो पतंग त्या ठिकाणी कापसाच्या फुलावरती असेल, पात्यावरती असेल, बोंडावरती असेल की अंडी टाकण्याचं काम ते मादी पतंग त्या ठिकाणी करत असतो. आणि एक मादी पतंग जवळपास 100 ते 200 अंडी त्या ठिकाणी ती मादी पतंग त्या ठिकाणी अंडी देत असते आणि बोंडावरती, फुलावरती, पात्यावरती सिंगल एग लेईंग एक एक ती अंडी दिली जातात किंवा 4 ते 5 समूहामध्ये सुद्धा ती मादी पतंग त्या ठिकाणी अंडी टाकत असते. आणि अंडीतून 3 ते 6 दिवसानंतर ती अळी बाहेर पडल्यानंतर एक ते फुलामध्ये प्रवेश करते, तिथं बोंड असेल ते बोंडामध्ये प्रवेश करते. हा प्रवेश करण्याचा कालावधी जर पाहिला आपण, ते 2 तास ते 24 तासामध्ये त्या ठिकाणी अंडीतून अळी बाहेर पडल्यानंतर 2 तासात ते 24 तासाच्या कालावधीमध्ये ते एक तर फुलामध्ये प्रवेश करते किंवा बोंडामध्ये प्रवेश करते आणि ते फुल बंद करून घेते किंवा बोंड बंद असल्यामुळं आतमधला प्रादुर्भाव आपल्याला लक्षात येत नाही. पर्यायानं आपल्याला फवारणी घेता येत नाही किंवा फवारणी कधी घ्यायची हे आपल्याला लक्षात येत नाही आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि पर्यायानं आपल्याला ते नुकसान कापूस फुटल्यानंतर किंवा कापूस वेचणी सुरुवात झाल्यानंतर त्यावेळेस आपल्याला कुठेतरी नुकसान मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला जीवनक्रम आणि त्याचा नुकसानीचा प्रकार आणि त्याची लक्षणं जर आपल्याला लक्षात आली तर सुरुवातीपासून आपण त्याचं व्यवस्थापन करू शकणार आहे, त्या पद्धतीने नियंत्रण आपण करू शकणार आहोत. या सेंद्रिय बोंडाळीचं खाद्य जर आपण पाहिलं तर 2 पिकं हे महत्वाचे खाद्य आहेत, कापूस आणि भेंडी. आणि पर्यायानं आपल्या भागामध्ये कापसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून या कापसावरतीच या सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव वर्षभर आपल्याला पाहायला मिळतो. 1-2% क्षेत्र आपल्याकडे भेंडीचं आहे आणि पर्यायानं एकच खाद्य असल्यामुळे किंवा 2 खाद्य असल्यामुळं पर्यायानं या किडीमध्ये या जी काही भेंडीचा कापूस आपल्याकडे आहे त्याची प्रतिकार शक्ती आपल्याकडे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला एकात्मिक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही. कारण भेंडीचा कापूस जो काही 2 प्रकारचे भेंडी आपल्याकडे आल्या, BG1 आणि BG2 दोन्हीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या 2009 कालावधीमध्ये आपल्याला त्या BG1 मध्ये जे काही क्रायवन AC नावाचा एक जीर आपण टाकलेला आहे त्याची प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. त्याच्यानंतर आपण BG2 आपण मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2014-15 पासून याला प्रादुर्भावाला सुरुवात झाली आणि त्याचा आउटब्रेक 17-18 मध्ये आपण पाहिलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. आणि म्हणून अशा प्रकारची प्रतिकार शक्ती निर्माण व्हायला एकच खाद्य
तिचं पीक असणं पर्यायानं त्या आळीमध्ये बदल झाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती पचन शक्ती त्याची वाढवली आणि पर्यायाने त्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे सुरुवात झाला. आणि कापूस संपल्यानंतर या किडी बाकीचे पीक खाद्य असल्यामुळं या किडी सुप्तावस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात जातात आणि दीर्घ कालावधीचा जो जीवनक्रम आहे त्या जीवनक्रमाला सुरुवात होती. 5 ते 6 महिने जर खाद्य नसेल त्या ठिकाणी कापूस नसेल अशा प्रकारची सुप्तावस्थेमध्ये सुद्धा त्या किडी 5 ते 6 महिने ते राहू शकतात. अशा प्रकारचा 2 प्रकारचे जीवनक्रम त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीनं सर्वांनी मिळून त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. थोडक्यात आपण त्या किडीचं प्रादुर्भाव कसा होतो त्याचे नुकसान कसं करते कशा प्रकारे जीवनक्रम आहे आपण पाहिलेला आहे. प्रादुर्भावाची कारण काय ते जर पाहिलं आपण की 2017 त्याचा प्रादुर्भाव का झाला सुरुवातीच्या 15 वर्ष आपण त्याचं प्रोटेक्शन कापसाचं करू शकलेलो आहोत त्या आळीचं आपण नियंत्रण करू शकलेलो आहोत आणि 2017 आपल्याला आउटब्रेक मोठ्या प्रमाणात त्याचा पाहायला मिळाला. त्याची कारण जर पाहिलं तर 2003 त्याच्यानंतर 15 वर्ष आपण बोंडाळी प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव सुरू झाला असावा त्या कालावधीमध्ये त्याच्यासाठी आपण कुठली फवारणी केली नाही आणि पर्यायानं त्या आळीचा प्रादुर्भाव त्या 15 वर्षामध्ये वाढत गेलेला आहे आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण फवारणी न करणं किंवा दुर्लक्ष करणं या आळीसाठी हे कारण त्याच्यामध्ये आहे प्रादुर्भाव वाढण्याचं. आणि पिकाचा लांबलेला कालावधी जो काय आपलं कापसाचं पीक आहे त्या ठिकाणी आपण 12 महिने आपण आपल्या भागामध्ये कापूस घेत असल्यामुळं हरदड घेत असल्यामुळं पिकाचा कालावधी लांब होत असल्यामुळं याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढलेला आहे. आणि रेफ्युजिया बियाचा सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे काही आपण नॉन बीटीचे बियाणं आपल्याकडे बीटी आणि नॉन बीटी अशा प्रकारचे 2 प्रकारचे बियाणं आपल्याकडे देण्यात आले त्या बॅग सोबत त्याचा वापर न केल्यामुळं 15 वर्षामध्ये त्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं क्रायटॉक्सिन जे आहे जे काही बीटीच्या रूपातून जे विष त्याच्यामध्ये त्या किडीला मारण्यासाठी विष आपण 2002 या बीटीमध्ये आलेला आहे त्याचं एक प्रकारचं सिग्रिगेशन झाल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये वाढले. हे काही 3 ते 4 कारणं आहेत ज्याच्यामुळे या 15 वर्षानंतर आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि प्रतिकार शक्ती वाढण्याचे कारण काय ते जर पाहिलं आपण की खाद्य पीक एकच आहे एक किंवा 2 पिकं कापूस आणि भेंडी आहे आणि सर्वात क्षेत्र आपल्याकडे 99% क्षेत्र कापसाचं त्या ठिकाणी आहे आणि पर्यायानं अशा प्रकारे प्रतिकार शक्ती त्याची त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि जीवनक्रम तुटत नाही त्याच्यामुळे आपण वर्षभर पीक घेतल्यामुळं वर्षभर व्यसनी केल्यामुळं त्या ठिकाणी त्या किडीचा जीवनक्रम तुटत नाही आणि पर्यायानं त्याची प्रतिकार शक्ती त्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि जे काही सुरुवातीच्या कालावधीमध्ये शेतकरी बांधव मोनोक्रोटोफॉस असेल असटाप असेल इमिडाक्लोरपीड असेल अशा प्रकारच्या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळं कापूस हिरवा राहण्याचं प्रमाण आणि कंटिन्यू पाता आणि बोंड राहण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढायला लागतं आणि पर्यायानं त्या किडीला त्या ठिकाणी खाद्य मिळायला लागतं. आणि म्हणून आपल्याला हे कारण आहे की सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये अशा प्रकारच्या कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळं या किडी जी काही सेंद्रिय बोंडाळ आहे त्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये वाढलेला आहे. जिनिंग मिल असेल किंवा फेडरेशन असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र असेल त्या ठिकाणी 4 महिने 6 महिने कापूस त्या ठिकाणी साठवणूक असेल आणि पर्यायानं त्या कापसामध्ये अळी अवस्था असेल कोश अवस्था त्या ठिकाणी आल्या असेल आणि त्या 4 महिने 6 महिने त्या ठिकाणी तसाच कापूस राहिल्यामुळं तो परत जूनमध्ये त्याचा जीवनक्रम त्या ठिकाणी सुरू राहतो. म्हणून एक कारण आहे की त्या ठिकाणी खरेदी केंद्रामध्ये जिनिंग मिलमध्ये त्या ठिकाणी कापूस तसाच राहिल्यामुळं आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आणि जे काही कापूस आपण वेचले केल्यानंतर पराठे आपण ठेवलेले आहेत त्या ठिकाणी शेताभोवती ठेवले असतील गावामध्ये तशाच राहिले असतील आणि जे काही आपण या पराठ्या ठेवल्या ज्या सुप्त अवस्था त्याच्यामध्ये आहेत त्या सुप्त अवस्था त्या ठिकाणी 5 ते 6 महिने त्या कापसामध्ये राहून परत जूनचा पाऊस पडल्यामुळं त्याचा जीवनक्रम त्या ठिकाणी सुरू राहिलेला आहे. आणि म्हणून आपण जे काही पराठे आहेत ते कापूस वेचल्यानंतर आपल्याला त्याचा नायनाट करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये खतामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. ही काही प्रतिकार शक्ती वाढण्याची कारणं त्या ठिकाणी महत्वाची आहेत. अशा प्रकारे आपण जे काही कापूस खरेदी केंद्र आहेत किंवा जिनिंग मिल आहेत अशा प्रकारच्या कापसामध्ये आपण आळी पाहतो त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे जीवनक्रम त्या ठिकाणी सुरू राहतो. आणि प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी बीटी टॉक्सिन सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला F2 F3 सुद्धा आपण काही शेतकरी बांधवांना सुरुवातीच्या काळामध्ये लावला. सिग्रिगेशन असेल आणि जे काही विषाचं प्रमाण आहे ते त्या बियामध्ये बोंडामध्ये आणि फुलामध्ये हे प्रमाण कमी आहे आणि पानामध्ये हे त्या विषाचं प्रमाण टॉक्सिनचं प्रमाण हे जास्त आहे
आणि या किडीचा प्रादुर्भाव हा पर्यायानं पानावरती होत नाही आणि त्या ठिकाणी फुलामध्ये बोंडामध्येच त्या ठिकाणी होत असत. आणि फुलामध्ये बोंडामध्ये विषाचं प्रमाण या टॉक्सिनचं प्रमाण थोडं कमी आहे आणि हे कारण आहे की त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला या कालावधीमध्ये वाढायला लागला. आणि म्हणून त्या अळी आता 2017-18 पासून याचा प्रादुर्भाव आपल्याकडे सुरू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान या किडीपासून होत आहे आणि म्हणून याचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करत असताना 3 टप्प्यामध्ये व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. हंगाम संपल्यानंतर म्हणजे कापसाचं पीक आपण वेचणी केल्यानंतर कापूस संपल्यानंतर आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. दुसरी स्टेज आहे लागवडीच्या वेळी आणि लागवडीच्या अगोदर आपल्याला व्यवस्थापनाच्या पद्धती वापरणं गरजेचं आहे आणि लागवडीच्या नंतर अशा 3 भागामध्ये आपण व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपल्याला शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल आणि कापसाचं उत्पादन त्या ठिकाणी वाढवता येईल. त्या पद्धतीने आपण पाहूयात शेंद्री बोंडाळीचं एकात्मिक व्यवस्थापन करत असताना पहिल्या भागामध्ये आपण हंगाम संपल्यानंतर आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये काय केलं पाहिजे, कुठलं व्यवस्थापन केलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून डिसेंबर जानेवारीच्या नंतर आपल्याला ते पीक संपुष्टात आणणं गरजेचं आहे. म्हणून जितकं लवकर वेचणी करता येईल आपल्याला फरदड घेणं आपल्याला टाळणं गरजेचं आहे. आणि जानेवारीच्या नंतर आपल्याला पीक जर थांबवता आलं नक्कीच आपल्याला 4 महिने 6 महिने जर आपण खंड केला त्या कापसाचं त्या किडीला खाद्य मिळणार उपलब्ध होणार नाही आणि पर्यायानं त्याचा जीवनक्रम आपल्याला ब्रेक करण्यास मदत होईल आणि पुढच्या हंगामामध्ये प्रादुर्भाव आपल्याला 70-80% आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. म्हणून हंगाम संपल्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की फरदड बंद करणे आणि डिसेंबर जानेवारीच्या नंतर आपल्याला पीक संपुष्टात आणणं, त्या ठिकाणी पराड्या असतील त्या गोळा करून आपल्याला त्या खतामध्ये रूपांतरित करणं किंवा ते जाळून टाकणं अशा प्रकारे व्यवस्थापन आपण केलं आणि त्या ठिकाणी ब्रेक केलं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव कमी करता येईल. आणि रोटावेटर न मारता त्या ठिकाणी रोटावेटर जर मारला आपण तर त्याच्या सुप्त अवस्था परत त्या जमिनीमध्ये तशाच राहणार आहेत. म्हणून आपण कापूस जे काही पराठ्या आहेत त्या पराठ्या उपटून त्याचं श्रेडरच्या द्वारे आपण बारीक बुकटी करून त्याचं खतामध्ये रूपांतर केलं तर प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. ज्या जिनिंग मिल आहेत, कापूस खरेदी केंद्र आहेत, त्या ठिकाणी आपण ट्रॅप आपण प्रकाश सापळे किंवा आपण अशा प्रकारे जर कामगंध सापळे लावले तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रादुर्भाव कमी करता येईल. आणि पिकाची फेरपालट अशा प्रकारे आपल्याला हंगाम संपल्यानंतर त्याचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. लागवडीच्या वेळी आणि अगोदर आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे तर लागवडीच्या वेळेस आपल्याला संकरित वाण जे आपण बीटीचे आपण घेणार आहोत ते कमी कालावधीचे घ्या. मग सरळ वाण आपल्याला त्या बीटी वाहनाचे सरळ वाण आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. तो कमी कालावधीचे आपल्याला वाण निवडणं गरजेचं आहे. आणि पक्क बिल जे काही आपण खरेदी करणार आहोत संकरित बियाणं किंवा आपल्याला सरळ वाण आपण बीटीमध्ये घेणार आहोत त्याचं खरेदी करत असताना विक्री त्या घेत असताना आपल्याला बिल त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि मान्सूनचा पुरेसा पाऊस पडल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी जून शिवाय आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची नाही. पूर्व हंगामी कापूस आपण घेऊ नका. जर सुरुवातीला आपण कापूस पूर्व हंगामी घेतला जूनच्या अगोदर आपण घेतला पाणी आहे त्याच्यामुळं तर त्या ठिकाणी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एकाच वेळेस लागवड आपण जर केली तर त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. आणि आश्रय पिकाचा अवलंब त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही रेफ्युजिया आपल्याला सीड दिलेलं आहे आता त्या ठिकाणी आपल्या बियासोबत बीटीच्या बियासोबत त्या ठिकाणी मिक्स करून आपल्याला देण्यात येत आहे किंवा जर सेपरेट आपल्याला दिला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आश्रय पिकाचा सुद्धा आपल्याला बियाचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण हंगाम संपल्यानंतर आणि लागवडीच्या वेळी आणि लागवडीच्या अगोदर आपल्याला हे व्यवस्थापन आपल्याला या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता कापसाची लागवड आपल्याला या वर्षी खरीप हंगामामध्ये 2 टप्प्यामध्ये सुरुवातीला काही प्रमाणात आपल्याकडे पाऊस झाला त्यावेळेस काही शेतकरी बांधवांनी लागवड केली आणि त्याच्यानंतर 15 दिवसानंतर काही भागामध्ये चांगला पाऊस आला आणि त्यावेळेस कापसाची लागवड झालेली आहे. आता लागवड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थापन कसं करायचं हा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण जे काही कापसाला खतं आपण देणार आहेत ज्या शिफारशी केलेल्या आहेत खताच्या त्या प्रमाणातच खतं द्या. अतिरिक्त नत्रयुक्त खताचा वापर आपल्याला टाळणं गरजेचं आहे. जितका आपण खताचा वापर जास्त करू शिफारशीपेक्षा जास्त नत्राचा वापर करू तेवढा आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण शिफारशीप्रमाणे खताचा वापर करा. कालावधी वाढवणाऱ्या जी की सुरुवातीला आपण चर्चा केली कापूस आपला हिरवागार दिसण्यासाठी म्हणून आपण जे काही टॉनिक वापरतो किंवा कीटकनाशकाचा वापर करतो ते कीटकनाशक आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये पहिल्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये जर आपण वापर थांबवला तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. म्हणून आज पीक आपल्याला 1 महिना कालावधीचं आहे 40 दिवसाचं पीक आपल्याकडे
आपल्या भागामध्ये झालेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कीटकनाशकाचा वापर आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये करू नका. जैविक जे काही कीटकनाशक आहेत त्याचा वापर करा. म्हणजे पर्यायानं यासारख्या सेंद्रिय बोंडाळीसारख्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी होणार नाही. आणि जे काही आपल्याकडं मिश्रण आपण कीटकनाशकाचं करतो ते मिश्रण कुठल्याही कीटकनाशकाचं करू नका. म्हणजे ह्या तीन बाबी महत्वाच्या आहेत. शिफारशीप्रमाणे खताचा वापर करा. कुठलाही हिरवागार कापूस राहण्यासाठी जे काही कीटकनाशक आपण बाजारामध्ये खरेदी करतोय त्याचा वापर करतोय, पहिल्या 2-3 महिन्यामध्ये आपण त्याचा वापर करू नका. आणि कीटकनाशकाचं कुठलंही शिफारस नसताना आपण मिश्रण करून टक्कर करून कीटकनाशकाचा वापर करू नका. या कीटकनाशकामुळं विषबाधेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पर्यायानं काही किडीमध्ये प्रतिकार शक्ती सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होत आहे. म्हणून हे काटाक्षणं टाळणं गरजेचं आहे. आणि 45 दिवस आपला पीक झाल्यानंतर कामगंध सापळे किंवा फेरोमोन ट्रॅप आपल्याला प्रादुर्भावाची सूचना कळण्यासाठी अशा प्रकारे आपण 4-5 प्रति हेक्टरी जर लावले आपण आपल्या भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव सुरू झालाय का हे आपल्याला लक्षात येईल. कारण या किडीचा प्रादुर्भाव किंवा नुकसान आपल्याला लवकर लक्षात येत नाही. पण अशा प्रकारे आपण जर कामगंध सापळ्याचा वापर केला तर त्याच्यामध्ये जर पतंग यायला सुरुवात झाली तर आपल्याला व्यवस्थापनाच्या पद्धतीचा नियंत्रणाच्या पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करता येईल. कीटकनाशकाचा वापर फवारणीसाठी त्या ठिकाणी करता येईल. म्हणून कापसाचं पीक 45 दिवस झाल्यानंतर 4-5 अशा प्रकारे कामगंध सापळे जे आपण इथे दाखवलेले आहेत त्याचा वापर प्रति हेक्टरी 5 या प्रमाणात आपण करा. आणि 60 दिवसानंतर 5% इमुळ्या अर्काची फवारणी आपण जर आपण घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. म्हणजे सुरुवातीच्या फेजमध्ये 45 दिवसात झाल्यानंतर आपण कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे. 60 दिवसानंतर आपल्याला 5% इमुळ्या अर्काची फवारणी अशा प्रकारे आपण दर 10 दिवसाला या जर निंबुळ्या अर्काची फवारणी केल्या तर आपल्याला शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करता येईल. आणि फुलल याला सुरुवात झाल्यानंतर ज्या काही जैविक किडी आहेत त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा आपण त्याला म्हणूयात अशा प्रकारच्या परोपजीवी कीटक आपण एक दर आठवड्याच्या अंतरानं 3 वेळेस आपण फुलावस्थेपासून जर सोडलं तर 60,000 प्रति एकरी अंडी अशा स्वरूपामध्ये जर आपण रिलीज केल्या तर आपल्याला शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी करता येईल. हे सर्वात महत्वाचं सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे काही डोमकळ्या आपल्याला दिसणार आहेत जे काही फुलं बंद फुल आपल्याला इथं दाखवलेलं आहे चित्रामध्ये अशा प्रकारे जर असतील तर त्या ठिकाणी त्याची बेसणी करून ते नष्ट करणं गरजेचं आहे. कारण बंद फुल असेल तर आतमध्ये आली आहे त्याचा प्रादुर्भाव आतमध्ये झालेला आहे आणि त्या फुलाचं बोंडामध्ये रूपांतर कुठलंही होत नाहीये. असे जर फुलं आपण ठेवले तर आपल्याला पर्यायानं पुढचं मल्टिप्लेशन मोठ्या प्रमाणात होतं आणि पर्यायानं पुढचा जीवनक्रम त्या अळीचा सुरू राहतो. त्या अळीपासून कोश तयार होतो, कोशापासून पतंग आणि परत त्या अंडे टाकण्याचं काम त्या ठिकाणी सुरुवात होती. आणि म्हणून हे आपल्याला थांबवायचं असेल, पुढचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल बोंडाच्या स्टेज मधला तर आपला सुरुवातीला अशा प्रकारच्या 4-2-100 जे काही आपल्या भागामध्ये सुरुवातीला डोमकळ्या अशा दिसत असतील तर त्या बेसणी करून आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे. कारण या प्रादुर्भाव जर पाहिला आपण अशा प्रकारे फुल बंद आणि बोंड बंद अशा स्थितीमध्ये कुठलीही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली तर फारसा परिणाम या अळीवरती होत नसल्यामुळं आपल्याला सुरुवातीला डोमकळ्या आपल्याला तोडून नष्ट करणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि शेवटचं आर्थिक नुकसानीची पातळी पाहून त्या पद्धतीनं रासायनिक कीटकनाशकाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर अशा प्रकारे लागवडीच्या नंतर या आपल्याला 7-8 बाबी महत्वाच्या आहेत त्या ठिकाणी त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करा. आणि सर्वात महत्वाचं जे 4-5 आहे त्या ठिकाणी 45 दिवसाचा कापूस आता होत आहे काही भागामध्ये त्या ठिकाणी ती काळजी कामगंध सापळे सर्वांनी लावा. त्या पद्धतीनं 60 दिवसात झाल्यानंतर आपल्याला 5% निंबुळ्या अर्काची फवारणी आणि त्याच्यानंतर डोमकळ्या बेसणी आणि आर्थिक नुकसानीची पातळी पाहून त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करणे. जैविक पद्धतीमध्ये अशा प्रकारच्या क्रायसोपा जे काही किडी आहेत त्याचा जरी वापर आपण केला तर या बोंडाळीची संख्या आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. अशा प्रकारे 10,000 अंडी आपण 40-45 दिवसाचं पीक झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रिलीज करता येईल, त्या ठिकाणी सोडता येईल. आता शेवटचा पर्याय आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर करत असताना जर कामगंध सापळ्यामध्ये 8-10 पतंग सलग 3 दिवस अशा प्रकारे जर आढळून आले तर आपल्या लक्षात घ्यायचं की आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची पतंग यायला सुरुवात झालेली आहे, अंडी टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यातून अळी पुढच्या 4 दिवसामध्ये 8 आठवड्यामध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणून अशा प्रकारे आपण 4-5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावणं गरजेचं आहे. 1-2 किमान आपण जर लावले तर असे पतंग 8-10 पतंग प्रति सापळा
सलग 3 दिवस आढळले तर समजून घ्यायचं की आपल्याला फवारणी आपल्या भागामध्ये घेणं गरजेचं आहे. किंवा कामगार सापळे लावले नसतील तर आपल्याला फळाचं निरीक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. किंवा बोंडा असतील, बोंडामध्ये जर आपला कापूस असेल त्या अवस्थेमध्ये तर त्यावेळेस आपल्याला 20 बोंड प्रति एकरी ते फोडून जर त्याच्यामध्ये 1 ते 2 बोंड जर त्याच्यामध्ये आली जर आढळून आली अशा प्रकारे 10% प्रादुर्भाव आढळून आला तर त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेणं गरजेचं आहे. आणि जी काही शिफारस केलेली कीटकनाशकं आहेत त्याच्यामध्ये त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. पण क्विनॉल फॉस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण जर असं निरीक्षण केलं आणि अशा प्रकारे जर चित्र दिसत असेल तर साधी क्विनॉल फॉस 25% जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं 10 लिटर पाण्यामध्ये 20 मिनिट टाकून त्याची फवारणी करता येईल. किंवा क्लोरोपायरी फॉस 20% ईसी 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला फवारणी करता येईल. आणि मधल्या स्टेजमध्ये जर बोंडावस्थेमध्ये कापूस असेल त्या कालावधीमध्ये जर असं नुकसान आपल्याला पाहायला मिळत असेल आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर त्या ठिकाणी थायोडिकार 10 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम टाकून आपल्याला फवारणी करता येईल. किंवा फेनोलरेट किंवा सायपरमेथ्रिन अशा प्रकारच्या कीटकनाशकाची फवारणी आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला त्यावेळेस त्या ठिकाणी घेता येईल. हे काही शेड्यूल आपण या ठिकाणी या सेंद्रिय बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा आणि जैविक कीटकनाशकाचा एकत्रित आपण फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. पहिली फवारणी आपल्याला निंबुळ्यावर, दुसरी फवारणी प्रोफेनोफॉस रासायनिक कीटकनाशक आपल्याला, तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी जी काही शिफारस केलेली थायमेथॉक्झम प्लस लॅम्बडा सायक्लोथ्रिन अशा प्रकारची मिश्रण कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत शिफारस केलेले त्याचा वापर करता येईल. आणि चौथी फवारणीमध्ये आपल्याला प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन अशा प्रकारची शेवटचा पर्याय म्हणून की अशा प्रकारे पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी 4 फवारण्याचा शेड्यूल आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु ही फवारणी करत असताना प्रादुर्भाव आणि त्याची आर्थिक नुकसानीची पातळी पाहून आपल्याला हे गरजेनुसार त्या ठिकाणी दिलेले आहे. गरज लागली 10% प्रादुर्भाव जास्त असेल तरच आपल्याला या फवारणीचा शेड्यूल आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. काय करू नये हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. काय करावं हे सांगितलं आपल्याला, काय करू नये. सुरुवातीला आपण चर्चा केली सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पहिल्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये जितकं शक्य असेल त्या ठिकाणी जी काही रासायनिक कीटकनाशकं आहेत ते जर आपण वापरले नाहीत पर्यायानं आपण जैविक कीटकनाशकाचा वापर केला तर सेंद्रिय बोंडाळीला आपल्याला आळा घालता येईल. आणि वातावरणामध्ये ज्या काही नैसर्गिक किडी आहेत, मित्र कीटक आहेत, त्याची संख्या आपल्याला वाढवता येईल. आणि फुला अवस्थेपर्यंत या किडीची संख्या मित्र कीटकाची वाढली तर आपल्याला पर्यायानं सेंद्रिय बोंड आवाज येतो ना आवाज येतो का पर्यायानं मित्र कीटकांची संख्या वाढवून आपल्याला सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. आणि म्हणून सुरुवातीला थोड्याफार प्रमाणामध्ये इतर दुय्यम किडी जरी आपल्याला आढळल्या पाणीगुंडाने आळी असेल, उंटाळी असेल, फार काही आळीमुळे आपल्या कापूस पिकाचं नुकसान होणार नाही. परंतु धावपळ न करता विनाकारण कीटकनाशकाचा वापर आपण त्या ठिकाणी केला तर पर्यायानं मित्र कीटकाची संख्या कमी होईल आणि पर्यायानं सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आकारता येत नाही. म्हणून अशा प्रकारच्या दुय्यम किडीला घाबरून न जाता कीटकनाशकाचा वापर न करता आपण त्या ठिकाणी कुठली फवारणी करू नका. फार तर आपल्याला जैविक कीटकनाशकाचा सुरुवातीला वापर त्या ठिकाणी करता येईल. आणि जे काही अस्टामापीड, इमिडाक्लोरोपीड, जे काही अशा प्रकारचे थायोमेथॉक्झम, निओनिकोटेनाइड ग्रुपमधील जे काही कीटकनाशक आहे त्याचा वापर सुरुवातीला आपण टाळणं गरजेचं आहे. याचा जर वापर केला तर नक्कीच या कीटकांची प्रतिकारशक्ती त्या ठिकाणी वाढत राहते आणि पर्यायानं आपल्याला सेंद्रिय बोंडाळीला सामोरं जावं लागतं. आणि त्या म्हणून जे काही अशा प्रकारची कीटकनाशके आहेत ते वापरू नका. आणि जे काही लाल रंगाचे ट्रायंगल दिलेले कीटकनाशकं आहेत अशा प्रकारची कीटकनाशक जी घातक कीटकनाशकं आहेत ती कीटकनाशक सुरुवातीच्या काळामध्ये वापरू नका. आणि म्हणून त्या पद्धतीने व्यवस्थापन करा. आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळायचा असेल आपल्याला तर सिंथेटिक पायराथॉइड सुरुवातीला आपण शेड्यूल पाहिला त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन, फेनोलरेट असेल जे काही कीटकनाशक अशा प्रकारचे आहेत तर सुरुवातीला नोव्हेंबरच्या अगोदर आपण या प्रकारची जर कीटकनाशक सुरुवातीपासून जर वापरले तर पांढऱ्या माशी वाढण्याची शक्यता आहे. आणि म्हणून सेंद्रिय बोंडाळीसोबत या किडीचा प्रादुर्भाव वाढला तर परत कॉम्प्लेक्स तयार होईल आणि पानं चिकट होतील, बोंड चिकट होतील त्या ठिकाणी आणि पर्यायानं परत सेंद्रिय बोंडाळीमुळे नुकसान आणि परत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अशा प्रकारे नुकसानाला सामोरं आपल्याला लावावं लागेल. म्हणून आपण आपल्याला टाळणं गरजेचं आहे. आणि कीटकनाशकाचं मिश्रण
जे पर्यावरणाला घातक आहे अशा प्रकारचे कुठलंही मिश्रण कीटकनाशक आपण करू नका. जे शिफारस केलेले कीटकनाशक मिश्रण आहे त्याचाच वापर आपण करावा, विनाकारण कुठलेही कीटकनाशक एकमेकांमध्ये मिसळू नये याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण आपल्या भागामध्ये कामगंध सापळ्याचा वापर आपण प्रत्येक एकरमध्ये प्रति एकरी आपण 10 ते 16 कामगंध सापळे वापरून त्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपण केलेलं आहे. एकाच गावामध्ये आपण 750 एकर वरती 7,500 ट्रॅप आपण त्या ठिकाणी लावलेले होते. त्याची सक्सेस स्टोरी सुद्धा न्यूज पेपरमध्ये आलेली आहे. आणि त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपण जे काही ज्या गावामध्ये कामगंध सापळे वापरले नाही त्या ठिकाणी 50-55% हा सेंद्रिय बोंडाळीमुळे बोंडाचं नुकसान झालेलं होतं. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारे 10 ते 16 ट्रॅप लावलेले होते त्या ठिकाणी आपण 5 ते 10% त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. म्हणून आपण कामगंध सापळ्याचा वापर प्रति हेक्टरी जी काय आपण आता चर्चा केली 4 ते 5 या प्रमाणामध्ये आणि 1-2 या प्रमाणामध्ये जर लावायचे, जर त्याच्यामध्ये पतंग येत असतील तर त्या ट्रॅपची संख्या आपण प्रति एकरी 10-16% आपल्याला नेता येईल आणि पर्यायाने पुढचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. अशा प्रकारे आपण मागच्या 2 वर्षापूर्वी अशा प्रकारे आपण मोठ्या प्रमाणात मोहीम घेतली होती आणि 7,500 ट्रॅप एकाच गावामध्ये वापरल्यामुळे मास ट्रॅपिंग आपल्याला त्या ठिकाणी करता आली आणि पर्यायाने प्रादुर्भाव पुढचा आपल्याला कमी करता आलेला आहे. प्रकाश सापळ्याचा सुद्धा वापर सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि त्या किडीचं आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी या सापळ्याद्वारे करता येईल. अशा प्रकारचे सर्वेक्षण, कारण या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येत नसल्यामुळे आपल्याला सर्वेक्षण करणं गरजेचं आहे, स्काउटिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची डोंकळी त्याच्यामध्ये आहेत का, फुलबंद आहेत का, किंवा 20 बोंड प्रति एकरी पाहून आतमध्ये आली आहे किंवा बोंडाला छिद्र आहेत का, अशा प्रकारचे निरीक्षण किंवा सर्वेक्षण स्काउटिंग आपण जर केलं सतत प्रत्येक आठवड्याला तर आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव लक्षात येईल आणि आपल्याला वेळीच आपल्याला कीटकनाशकाचा आपल्याला फवारणी करता येईल. म्हणून अशा प्रकारे आपण सर्वेक्षण करा आणि हे जी काही 10 सूत्र दिलेले आहेत सेंद्रिय बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी त्याचा वापर आपण करणं गरजेचं आहे. कापूस पराठ्या जे काही आपण गावाभोवती ठेवतो त्या ठिकाणी शेताभोवती ठेवतो ते ठेवू नका, त्याचा खत म्हणून वापर सुरुवातीला करा, प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. पीक संपल्यानंतर खोल नांगरणी करा, नांगरटी करा, म्हणजे आपल्याला जे काही सुप्त अवस्था आहेत त्या सुप्त अवस्था आपल्याला त्या ठिकाणी मारता येईल. आणि संकरित जे काही कापूस आपण लावणार आहे कमी कालावधीचे वनाची निवड त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. रेफ्युजियाचा वापर आपण करा, कामगंध सापळ्याचा वापर करा आणि आर्थिक नुकसानीची पातळी पाहून आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर करा आणि कीटकनाशकाच्या मिश्रणाचा वापर आपण त्या ठिकाणी टाळा आणि नोव्हेंबरच्या पूर्वी सिंथेटिक पॉलिथाईडचा वापर आपल्याला टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, पाणी आपल्याकडे आलं, पाऊस आला ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये तर शेतकरी बांधव आपल्याकडे फरदड घ्यायला लागतात किंवा कापूस सेवा दिसायला लागतो, तसाच कापूस आपल्याला ठेवला जातो. म्हणून या कालावधीमध्ये आपल्याला फरदड घेणं टाळणं गरजेचं आहे की आपल्याला त्याचा जीवनक्रम आपल्याला तोडता येईल आणि पर्यायाने पुढचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करता येईल. आणि ज्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र आहे, जिनिंग मिल आहे, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे प्रकाश सापळे किंवा कामगंध सापळे या सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे कापूस वेचणी झाल्यानंतर किंवा कापूस संपल्यानंतर जे काही जिनिंग मिल आहेत मधल्या काळामध्ये लागवडीच्या अगोदरच्या काळामध्ये 4 महिने 5 महिने त्या ठिकाणी अशा प्रकारचे ट्रॅप आपण लावता आलेलो शकलो हा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. या 10 सूत्राचा वापर आपण जर केला तर निश्चित आपण त्या ठिकाणी सेंद्रिय बोंडाळीचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू. जे काही रासायनिक कीटकनाशक आपण वापर करणार आहे ते अशा प्रकारचे आपण हिरव्या ट्रायंगल करून वरती आपल्याला जायचं आहे. म्हणून आपण सुरुवातीला लाल ट्रायंगलचे कीटकनाशक न वापरता सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे सौम्य विषारी आहे त्याचा वापर करा, त्याच्यानंतर मध्यम, त्याच्यानंतर जास्त आणि त्याच्यानंतर लाल, अशा प्रकारचे आपण सिक्वेन्स त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. या प्रकारे आपण सेंद्रिय बोंडाळीचं व्यवस्थापन करावं, कारण हा कालावधी आता पुढच्या 1 आठवड्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीनं एकात्मिक पद्धतीचा वापर करा आणि या अळीचं व्यवस्थापन करून चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकू. काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊया. धन्यवाद मिटकरी सर, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जे सेंद्रिय बोंडाळीचे एकात्मिक व्यवस्थापन आहे ते तुम्ही सांगितले आहे आणि जरूर शेतकऱ्यांना तुमच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल. आणि या संबंधितच थोड्या बहुत शेतकऱ्यांनी प्रश्न केलेले आहेत, जसे की अप्पा कारेल म्हणून आहेत, त्यांनी हे केलेलं आहे की त्यांनी पहिली फवारणी इमाम एक्टिनची आणि दुसरी
अरेवा आणि तिसरी किलेक्स फवारणी यांनी केली, आता चौथी फवारणी कोणती घेऊ, हा त्यांचा प्रश्न आहे. फवारणी करत असताना आपण आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तरच आपण फवारणी करा, कारण ऑलरेडी 2 ते 3 फवारण्या आपण घेतलेल्या आहेत, म्हणून 4थी 5थी फवारणीपेक्षा आपण त्या ठिकाणी कुठल्या अवस्थेमध्ये कापूस आहे ते आपण पहा, डोंकाळ्या असतील ते वेचून घ्या, आणि जर त्या ठिकाणी डोंकाळ्याची संख्या जर जास्त असेल त्या ठिकाणी तरच आपल्याला रासायनिक कीटकनाशक आपल्याला त्यावेळेस वापरता येईल, आणि त्यावेळेस आपल्याला वापर करता असताना प्रोफेनोफॉस सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण त्याचा वापर त्या ठिकाणी 10 लिटर पाण्यामध्ये 20 मिनिट टाकून त्याची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. धन्यवाद सर. अप्पा काळेल, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. अभिजित टिपले आहेत, त्यांनी विचारलं आहे की कपाशीमध्ये अँप्लिगो जे बोंडअळीसाठी आपण नियंत्रणासाठी उपयोग करू शकतो का? ऑलरेडी मी इथं दिलं होतं औषध अँप्लिगो नावाचं, पण तो आपण अँप्लिगो हे ट्रेड नाव आहे, कंपनीचं नाव आहे, शास्त्रीय नाव आपण त्या ठिकाणी दिलं होतं क्लोरट्रिप्रोल प्लस लॅम्डा सॅलोत्रिन, अशा प्रकारचं शिफारस मिश्रण कीटकनाशकाची आहे. अँप्लिगोचा कंपनीचं नाव आहे, त्याचा वापर सुद्धा आपल्याला करता येईल, परंतु वापर करत असताना आर्थिक नुकसानीची पातळी पाहून शेवटच्या स्टेजला आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. बोंड अवस्थेमध्ये असताना आपल्याला याचा वापर करता येईल, सुरुवातीला आपण याचा वापर करू नका, पात्या अवस्थेमध्ये किंवा फुल अवस्थेमध्ये याचा वापर टाळणं गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. टाइमच्या वेळेच्या अभावानुसार आपण बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते घेऊ शकत नाही, त्यानुसार आता आपण इथे स्टॉप करतोय. आपलं जे काही चर्चासत्र झालं आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी जे सहभागी झाले त्यांचेही मनपूर्वक आभार, आणि डॉक्टर मिटकरी सर तुमचेही धन्यवाद की तुम्ही बहुमल मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.